प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। कृषी विभाग, बियाणे कंपन्या आणि निर्यातदार यांनी हातात हात घालून काम केले तर त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो याचं प्रात्यक्षिक जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील दोधवत गावात आपल्याला पाहायला मिळत आहे। कृषी विभागाच्या विकेल ते पिकेल या योजनेअंतर्गत गावातील 100 शेतकऱ्यांनी 200 एकर जमिनीवर एकाच जातीच्या खरबुजाची सामूहिक शेती करून केवळ 70 दिवसातच 5 कोटी रुपयांची कमाई करून शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुढे एक आदर्श निर्माण केलाय। शासनाच्या कृषी विभागाच्या विकेल ते पिकेल या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील अंबरनेर तालुक्यातील दोधवत गावातील 100 शेतकऱ्यांनी एकाच वेळी 200 एकर शेतीवर सागर सीडच्या विजय या खरबुजाची लागवड 2.5 महिन्यापूर्वी केली होती। विजय जातीच्या खरबुजला विदेशात चांगली मागणी असल्याने मागील 2.5 महिन्यापूर्वी कृषी विभागाने शेतकऱ्यांना या खरबूज पिकाच्या सुधारित तंत्राचं मार्गदर्शन करीत लागवड करण्यास सहकार्य केले होते। यासाठी कृषी विभाग आणि सागर बायोटेक कंपनीचे अधिकारी दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना योग्य त्या खत, पाणी आणि फवारणीचे मार्गदर्शन करीत होते। याचा चांगलाच फायदा दोधवत गावातील शेतकऱ्यांना झाला असून कधी नव्हे ते हजारो टन खरबूज उत्पादन गावातील शेतकऱ्यांना झालंय। गावात उत्पादित झालेल्या सर्वच्या सर्व खरबुजाची निर्यात अरब देशात होत असल्याने केवळ 70 दिवसातच या गावातील शेतकऱ्यांनी 5 कोटी रुपयांची कमाई केल्याने गावाची अर्थव्यवस्थाच बदलून गेल्याचं पाहायला मिळतंय। तालुक्यातील दोधवत आणि हा जो परिसर आहे तर या परिसरातील या गावची काही लोक परराज्यामध्ये लेबर म्हणून किंवा काही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेऊन असे शेती करत होते आणि त्या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी परत गावामध्ये येऊन या खरबूज आणि भाजीपाल्याच्या माध्यमातून ही शेती सामूहिक शेती चालू केलेली आहे आणि या सामूहिक शेतीच्या अंतर्गत त्यांना जो उत्पादन खर्च आहे तोही कमी येतोय, म्हणजे निविष्ठावरचा खर्च तोही त्यांचा कमी होतोय आणि जो पारंपरिक जो भाग या भाग आहे तो कापूस एक कापूस हा जो पॅटर्न होता ह्या भागाचा त्याच्यामध्ये ह्यांनी अत्यंत चांगला बदल करून खरबूज असेल किंवा इतर फळपिकं असतील याच्या माध्यमातून या सर्व शेतकऱ्यांना जो त्यांचा माल आहे तो डायरेक्ट शेतकऱ्या म्हणजे ग्राहकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागामार्फत त्यांना या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण मार्गदर्शन करतो आहोत। त्याचबरोबर शेतकऱ्यांना चांगला भाव पण मिळावा, त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावं आणि हा माल त्यांचा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल जो तयार होतोय तोही आपण एक्सपोर्टरच्या माध्यमातून त्यांना आपण एक्सपोर्टरशी या शेतकऱ्यांना जोडलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यातील दोधवत गावातील या शेतकऱ्यांनी जवळजवळ 200 ते 250 शेतकरी आणि 250 एकर क्षेत्रावरती खरबूज आणि टरबूजाची शेती केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून या गावातल्या शेतकऱ्यांना अत्यंत चांगला फायदा झालेला आहे। येथील शेतकरी स्थानिक लोकांना पण या ठिकाणी काम चांगलं मिळालेलं आहे आणि एका शेतकऱ्याला साधारण एकरी 2 ते 2.5 लाख रुपये एवढा निव्वळ फायदा होतो आहे आणि जर आपण या गावचं क्षेत्र जर बघितलं 200-250 एकरचं तर जवळजवळ 4 ते 5 कोटीचा फायदा ह्या जवळजवळ 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये या पूर्ण गावाला होणार आहे आणि या पद्धतीनं खरबुजाच्या आणि टरबुजाची लागवड करून इथल्या शेतकऱ्यांनी एक चांगली सुरुवात केलेली आहे असं मला वाटतं। मागील काळाचा विचार केला तर दोधवत गावातील शेतकरी गहू, हरभरा, ज्वारी, मका, कापूस यांसारखी पारंपरिक पिके घेत असत, मात्र त्यात नेहमीच पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकरी हे कर्जबाजारी झाल्याने काहींनी इतर जिल्ह्यात जाऊन मिळेल ती मजुरीची कामं करणं पसंत केल्याचं पाहायला मिळत होतं, तर काहींनी गावातच मजुरीची कामं करून आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र गेल्या काही महिन्यात कृषी विभागाच्या आणि सागर बायोटेक कंपनीच्या पुढाकारातून गावात 200 एकरवर खरबूज पिकाची लागवड झाल्याने गावातच मोठ्या प्रमाणावर महिला आणि पुरुषांना काम तर मिळालेच, याशिवाय शेतकऱ्यांना देखील भरघोस उत्पन्न मिळाले। गावातील शेतकरी चांगलाच खुश असल्याचं आता पाहायला मिळतंय। खरबूज पिकाच्या सुधारित जातीच्या वाणाची लागवड करताना या गावातील शेतकऱ्यांनी लागवड करण्यापूर्वी शेतीची नांगरणी, कोळपणी करून नंतर 8x8 अंतरावर बेड तयार करून घेतले होते। त्यामध्ये DAP, पोटॅश, निंबोळी पेंड, दमन गोल्ड आणि शेणखत याचा वापर करीत बेसल डोस टाकला होता। यानंतर ठिबक सिंचन नळीचा वापर करून मल्चिंग पेपर टाकून 8x10 या अंतरावर सागर बायोटेकच्या खरबूज पिकाची लागवड केली होती। लागवड नंतर सागर बायोटेकच्या कर्मचाऱ्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले होते, त्याचा परिणाम म्हणून दीपक भोई या शेतकऱ्याला 25 टन उत्पादन मिळाले असून त्या माध्यमातून 7,25,000 उत्पन्न मिळाल्याचं दिसून आलंय। 2 एकर मध्ये एक्सपोर्ट साठी 25 टन 21 प्रमाणे दिलेलं आहे, त्यात मला 5,25,000 रुपया मिळाले व
व 10 ते 12 टन माल हा माझा शेतात अपेक्षित आहे. अजून 2 लाख अजून तर टोटल उत्पन्न माझं 7,25,000 पर्यंत आलेलं आहे. नंतर खर्च 1,00,000 मला 15,000 रुपये लागलेला आहे 2 एकरासाठी. तर निव्वळ नफा मला 6,10,000 रुपया 70 दिवसात बेनिफिट झालेला आहे. जी आपण जी फवारणी केली होती आपल्याकडे भगवान पाटील नंतर गुरटे कंपनीचे जगदीश पवार म्हणून साहेब यांची ट्रीटमेंट चालू होती माझ्या प्लॉटला. नंतर जसं 15 दिवसाचा प्लॉट झाला जे सापडे दिसत आहेत जे सापडे मी नंतर लावले. नंतर 1-1.5 महिन्याचा झाल्यानंतर फळमाशीचे ट्रॅप वगैरे हे लावले शेतामध्ये. नंतर गुरटे कंपनीचंच मी सर्व फवारणीमध्ये नंतर वॉटर सोलेबल वगैरे जे काही असतं ते मी गुरटे कंपनीचंच वापरलेलं आहे. सतीश भोई यांनी सुद्धा 3 एकरवर खरबूज शेतीमधून 6,00,000 नफा त्यांनी मिळवलाय. केवळ 70 दिवसात हे उत्पन्न मिळाल्यानं सतीश भोई यांचा आत्मविश्वासही चांगलाच वाढला असल्यानं त्यांच्या मुलांनाही त्यांनी शेतीमध्येच वळविण्याचं ठरवलंय. खरबूज शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळू लागल्याने गावातील रोजगाराची समस्या देखील सुटली असल्यानं या ठिकाणचे बाहेरगावी गेलेले मजूर वर्गही आता गावाकडे परतत असल्याचं दिसून येत आहे. गावात यावर्षी 150 एकर पर्यंत तरबूज डांग लावल्यामुळे गावात मजुरी लोकांना मजुरी व्यवस्थित मिळून राहिली मिळत आहे आणि त्यांचाही फायदा आहे. त्यांनाही रोज कामधंदा मिळतो. ते बी अपेक्षित त्यांना म्हणजे थोडे पोट भरायला काही अडचण नाही. बाहेर जाण्याची काही गरज नाही. पूर्वी काय परिस्थिती होती? पूर्वी काम न मिळत होते लोकांना. मजुरांना घरी राहावं लागत होतं. ते थोडंसं काही एका टाईम उपाशी त्यांना राहावं लागत होतं. मजुरी मिळत नव्हती त्यासाठी. आता एक डांगर तरबूज असल्यामुळे त्यांना रोज काम आहे. रोज मजुरी चालू आहे त्यांची. ते बी व्यवस्थित त्यांची मजुरी वगैरे त्यांना मिळत आहे. 3 एकरमध्ये आम्ही आता डांगर लावलेलं आहे सागर सीडचं. भगवान पाटील यांनी आम्हाला थोडंसं मार्गदर्शन केलं की 31 टनपर्यंत उत्पन्न आलं आहे. 21 रुपयाने भाव गेलेला आहे. आता एक्सपोर्टिंग चालू आहे आणि मागचे अजून जवळजवळ 10 ते 12 टनपर्यंत अपेक्षित आहे. ती बी 2 लाखापर्यंत भिडेल अशी आमची अपेक्षा आहे. आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे जगदीश पवार सरपारोडा यांनी गुरुटेक कंपनीचे काही खत वगैरे दिलं लिक्विड औषधी आणि नंतर निंबोऱ्याचे योगेश धनगर सुयोग आग्रो यांच्याकडून वनिता कंपनीचे काही मार्गदर्शन झालं. त्याच्याने आमचा प्लॉट व्यवस्थित आहे आणि 21 रुपयाच्या भावाने जवळजवळ 6,50,000 उत्पन्न येऊन गेलं. अजून 1.5 लाखपर्यंत उत्पन्न येण्याची अपेक्षा आहे. दोद्वत गावातील शेतकऱ्यांचा माल हा विदेशात निर्यात करता यावा यासाठी 2.5 महिन्यापूर्वी सागर सीडच्या बीजवाणाची एकाच वेळी लागवड करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला होता. विदेशात निर्यातीसाठी हे वाण अतिशय उत्तम असल्यानं त्याला अरब देशातील मोठी मागणी आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी एकाच जातीच्या खरबुजाची एकाच वेळी दोद्वत गावात लागवड करण्यात आली होती. त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या सहनिर्यातदाराला देखील चांगलाच झालाय. एकाच गावात निर्यातसाठी लागणारा आवश्यक तेवढा माल निघाल्याने निर्यातदाराला निर्यातक्षम खरबुजाची अन्य ठिकाणी शोधाशोध करावी लागली नाही. शेतकऱ्यांचा माल निर्यातदाराने थेट बांधावर जाऊन खरेदी केल्याने शेतकऱ्यांनाही बाजारपेठ शोधावी लागली नाही की दराच्या बाबत कोणताही ताण सहन करावा लागला नसल्याने या ठिकाणी शेतकरी आणि निर्यातदार हे दोन्ही जण समाधानी असल्याचं पाहायला मिळत आहे. दोद्वळ गावातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल हा आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या आवश्यक त्या दर्जाचा असल्याने आम्हालाही तो खरेदी करताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया निर्यातदार आबा राजपूत यांनी दिली आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज, मराठी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी फार्म टू टेबल कडून आबा राजपूत बोलत आहे. आम्ही आता ह्या दोद्वत गावामध्ये सागर बायोटेकची विजय ही व्हरायटी खरेदी केलेली आहे. तर दोद्वत या गावामध्ये कमीत कमी 200 एकरवर विजय या खरबुजाची लागवड झालेली आहे. हे अतिशय उत्तम वाण आहे आणि आम्हाला एक्सपोर्ट करताना ह्या गावामधून एकाच वेळेस बल्क क्वांटिटीमध्ये माल मिळतोय. तर त्याचा फायदा असा होतोय की आम्हाला एकाच ठिकाणी 5-5, 6-7 ट्रक माल आज एकाच ठिकाणीतून उपलब्ध होतोय. त्याच्यामुळे आमचा बराचसा खर्च वाचतोय आणि आम्हाला जो पुढे लागणारा खर्च आहे त्याच्यामुळे कॉम्बिनेशन म्हणजे जी तफावत आहे ती निर्माण होत नाही आहे आणि आम्हाला कुठेतरी एक्सपोर्ट करताना इथं ताकद मिळते. तर ह्या गावामध्ये अतिशय उत्तम प्रकारचे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे खरबूज पिकवणारे लोक आहेत आणि एकाच ठिकाणी एवढा बल्कमध्ये माल मिळतोय. त्यामुळे आम्हाला म्हणजे एक्सपोर्ट करताना अडचणी निर्माण होत आहे.
आणि बाहेर म्हणजे जेव्हा मी एक्सपोर्टला दुसऱ्या ठिकाणी माल घ्यायला जातो तर कुठे कुठे एक ट्रक मिळतो, कुठे दोन ट्रक मिळतो, आणि ते आमची जी क्वांटिटी ते पूर्ण नाही होऊ शकत. पण ह्या गावामध्ये कुठेतरी काहीतरी 200 एकरच्या लगभग विजय खरवाची लागवड झालेली आहे आणि आम्हाला चांगल्या क्वालिटीच्या उत्तम प्रतीचा जो माल आहे तो एक्सपोर्टसाठी इथून मिळतोय, तो आम्ही आखाती कंट्रीमध्ये त्याला एक्सपोर्ट करतोय. आणि आम्ही या शेतकऱ्यांना जागेवर 21 रुपये रेट आता दिलेले आहेत, तर तो आम्हालाही परवडतोय आणि शेतकऱ्यांनाही चांगल्या उत्तम प्रकारे परवडतोय तो रेट. ऑटॉपला माल पाठवताना आपल्याला आहे ना इतर कंट्रीजशी तुलना म्हणजे कॉम्पिटिशन असतं. इक्वाडोर आहे, ऑस्ट्रेलिया आहे, तायवान आहे, ह्या देशांचे खरबुजं तिकडून येत असतात, तर त्या पद्धतीनेही आपल्याला भारतातून योग्य क्वालिटीचे खरबूज इकडून पाठवावं लागतं, तेव्हा आपण कॉम्पिटिशनमध्ये कुठेतरी टिकू शकतो. पण या दोधवत गावामध्ये ना आपल्याला त्या प्रकारचे उत्तम प्रकारचे विजय सागरबेटाचे जे खरबूज आहे ते चांगल्या क्वालिटीचे मिळालेलं आहे आणि आपण त्या स्पर्धेमध्ये टिकू शकलेलो आहोत आतापर्यंत. ठीक आहे, नाव आभार राजपूत. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है. खांडे सेंट्रल मॉल जलगांव.